श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना. सगळ्यांचा दिवस चांगला छान जावो. सर्वांचं मनापासून स्वागत करते मी माझ्या चॅनलवर. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मी तयारी कशी केली ते बघूया. चला, सकाळी उठल्यानंतर पहिला आंघोळ करून घेतली, त्यानंतर लोटून काढून मी फरशी पुसून घेतली. फरशी पुसून झाल्यानंतर मी लगेचच दरवाजा पुसून घेतला. दरवाजा पुसून झाल्यानंतर मी हुमरा पुसून घेतला. हुमरा पुसून झाल्यानंतर मी दरवाजावर कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्तिक काढून घेणार आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर ओम काढून घेणार आहे. दरवाजावर मी ओम आणि स्वस्तिक काढून घेतलेला आहे. ते झाल्यानंतर मी उंबराला लेपन करून घेणार आहे. मी मंगळवार आणि शुक्रवारी हळदीचं लेपन करते उंबराला. लेपन करून झालेलं आहे, त्यावर मी रांगोळी काढून घेणार आहे. रांगोळी काढल्यानंतर कायम हळद आणि कुंकू घालून घ्यायचं आहे. रांगोळी काढल्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकलं नसेल तर रांगोळी पूर्ण होत नसते, म्हणून हळदी कुंकू टाकून घ्यायचं पहिल्यांदा. त्यानंतर मी बॉर्डरची डिझाईन करून घेणार आहे उंबऱ्याच्या साईडला. उंबऱ्याची डिझाईन काढून घेतलेली आहे. त्यानंतर मी रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळीचा व्हिडिओ मोठा झाल्यामुळे मी त्या अपलोड केलेली नाही, डायरेक्ट रांगोळी घेतलेली आहे. त्यानंतर मी लगेचच पूजेची मांडणी करून घेणार आहे. पहिला तर मी पूजेला बसण्यासाठी बस्तर घेतलेला आहे. पूजेची मांडणी करताना पहिला मी पाट घेतला आहे. पाटावर लाल कलरचं ब्लाऊज पीस अंथरून घेतलेलं आहे. ब्लाऊज पीस अंथरून घेतल्यानंतर त्यावर तांदूळ घ्यायचा आहे. तांदूळ 2 ते 3 मूठ घेतल्यानंतर त्यावर अलगद पसरून घ्यायचं आहे तांदूळ आणि त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे.
काढून झाल्यानंतर त्यावर पाण्याचा भरलेला कलस ठेवायचा आहे। अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे। ठेवून घेतल्यानंतर कलस मध्ये पहिला हळद घालून घ्यायचा आहे। Thank you.
देवासमोर आरतीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता माझी पूजा पूर्ण झालेली आहे. कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी साखरेचा नैवेद्य दाखवून घेणार आहे. साखरेचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर पंचामृतचा नैवेद्य दाखवणार आहे. ओम नैवेद्यम समर्पयामि. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आणि आता माझी पूजा पूर्ण झालेली आहे. पूजा कशी केली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. पूजा करून घेतली मी. त्यानंतर मी संध्याकाळी पुस्तक वाचून नैवेद्य दाखवून घेणार आहे. नैवेद्य दाखवून घेतल्यानंतर मी आणि मिस्टरांनी मिळून आरती केली. ओम नैवेद्यम समर्पयामि. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असंच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये.